सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळते आहे. दिल्लीमध्ये NDA बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावरती जाणार असल्याची माहिती मिळते आहे. खरं तर सगळीच खलबतं ही दिल्लीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि दिल्लीत NDA बैठकीला ते उपस्थित राहणार आहे ही अतिशय महत्त्वाची घडामोड. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं किती महत्त्वाची बातमी आणि येत्या काळात त्याचे काय पडसाद उमटतील? विशाल, आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होते. NDAचे सर्व घटक पक्ष यांचे नेते तिथं बोलावले गेलेत आणि महाराष्ट्रासंदर्भातल्या 48 जागांचं वाटप संदर्भातही महत्त्वाचा निर्णय किंवा अंतिम निर्णय या बैठकीनंतर येऊ शकतो. आणि यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे NDAच्या बैठकीत सामील होतील आणि तिथं अमित शाह, JP नड्डा यांच्याशी त्यांच्या बैठकाही आहेत. लोकसभेमध्ये कोणाला किती जागा, कशा जागा असल्या पाहिजेत, फॉर्म्युला काय असेल, जी प्राथमिक चर्चा राज्यस्तरावर झाली आहे त्यालाच आता त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्राकडे दोघे नेते जात आहेत. भाजपचे पक्षश्रेष्ठी तिथे असतीलच आणि महाराष्ट्राचा फॉर्म्युला काय होईल, काय असेल ह्याबद्दलचा अंतिम निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाईल. याशिवाय राज्यसभा निवडणुकींसंदर्भातलाही विषय तिथं बोलला जाणार आहे. शक्यता अशी की 3-1-1 फॉर्म्युला असेल आणि 3-1-1 जवळपास बिनविरोधच राज्यसभेच्या 5 जागा निवडून येतील राज्यामध्ये. पण मग त्यासाठी उमेदवार कोण, कोणाच्या नावाची वर्णी लागू शकते त्यावर चर्चा होणार आहे. म्हणून लोकसभेचा महत्वाचा निर्णय जागा वाटपासंदर्भातला या बैठकीत होईल आणि राज्यसभामधलेही जे अंतिम निर्णय घ्यायचे आहेत तेही भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी दोन्ही नेते बोलतील. म्हणून ही बैठक महत्वाची असणार आहे आणि राज्याचा फॉर्म्युला या बैठकीत निश्चित होईल असं स्पष्ट दिसत आहे. विशाल, बरोबर आहे, मात्र जागा लढायला मिळाव्या यासाठीच यापूर्वीच आता दावे प्रतिदावे देखील सुरू झालेले आहेत आणि अनेक जण अनेक जागांवरती क्लेमही करताना दिसतात. पाहूयात गणेश, या बैठकी दरम्यान नेमकं काय होताना दिसतं आणि त्याचे काय पडसाद उमटतात. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.